नव्याने सुरू झालेल्या उल्वे पोलीस ठाण्यामुळे नागरिकांना न्याय मिळेल असे प्रतिपादन आमदार महेश पाल्दी यांनी सोमवारी पोलीस ठाण्याच्या उद्घाटनावेळी केले. आमदार महेश पाल्दी यांनी उल्वे पोलीस ठाण्यासाठी पाठपुरावा केला असून त्यांचा हा पाठपुरावा यशस्वी झाला असून उल्वे पोलीस ठाण्याचे उद्घाटन नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते सोमवारी झाले. यावेळी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश पाल्दी, अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, सहपोलीस आयुक्त संजय येनपुरे, पनवेल परिमंडल 2 पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल नेहूल, नावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, गव्हाणचे माजी उपसरपंच विजय खरत, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, माजी सरपंच हरेश्वर म्हात्रे, माजी सदस्य योगिता भगत, जयवंत देशमुख, हेमंत ठाकूर, तंटामुक्ती अध्यक्ष उत्तम कोळी, किशोर खरत, निलेश खारकर, धीरज ओवळेकर, वितेश म्हात्रे, दीपक गोंधळी, स्वप्नील म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात मागील काही वर्षात नागरिकीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकूण 20 पोलीस ठाण्यात असलेल्या नवी मुंबई उल्वे पोलीस ठाण्याच्या रूपाने एका पोलीस ठाण्याची वाढ झाली असून आता नवी मुंबईतील पोलीस ठाण्यांची संख्या 21 पोहोचली आहे. नागरिकांच्या वाढत्या संख्येचा विचार करता उल्वा नोड येथे मागील 6 ते 7 वर्षात नागरीकरणामध्ये सातत्याने लक्षणीय होणारी वाढ लक्षात घेता उल्वे या पोलीस ठाण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यामुळे नवीन पोलीस ठाणे व्हावे असे आमदार महेश बाल्दी यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून उल्वे पोलीस ठाणे कार्यान्वित झाले आहे. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी लवकरच उल्वे पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती दिली. एक एअरपोर्ट जर फॅसिलिटीमध्ये 1,00,000 डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट जॉब्स क्रिएट करत असेल तर त्याच्याकरता राहणाऱ्या लोकांकरता सगळ्यात जवळ राहण्याची व्यवस्था ही उल्वे नोड आहे. त्याच्यामुळे निश्चित इथे राहणार. जेव्हा नागरीकरण वाढतं तेव्हा त्याच्या मागच्या समस्या वाढतात. अनेक डायरेक्ट इनडायरेक्ट समस्या असतात की ज्या काही शासनाने पूर्ण करायच्या असतात, काही गृहखात्याने करायच्या असतात, काही आरोग्य खात्याने, काही पाणी, काही लाईट, या सगळ्यांचा पाठलाग करत करत लोकप्रतिनिधींची तेवढी तमचक. आम्ही या सगळ्यांचं स्वागत करतो पण त्यांच्या समस्या रोज वाढत राहतात. मग पाण्याची वाढली का, लाईटची वाढली का, ग्राउंड पाहिजे ग्राउंड झालं का, बगीचा पाहिजे बगीचा झालं का, जिम पाहिजे जिम झाली का, आरोग्य व्यवस्था पाहिजे. आणि सिडको ही सुंदर व्यवस्था आहे म्हणजे तिथे फार कष्ट केल्याशिवाय कुठलीच काम होत नाही. हा सगळ्यांचा आमच्या लोकप्रतिनिधींचा, आमच्या इथल्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि माझ्या अंदाजाने पोलिसांचाही पूर्ण विश्वास आहे. कारण त्या तिकडे साहेब तुम्ही नाही काम केलं. लांडगे साहेब तुम्हाला चंद्रपूरला पाठवलं जातं, गडचिरोलीला पाठवलं जाईल, सोलापूरला पाठवलं जाईल. सिडकोचा अधिकारी हा नव्या मुंबईच्या बाहेरच जात नाही. त्याच्यामुळे त्यांना काय नाही, तुम्ही किती बोला काही करा. रवी शेठ माझे साक्षी देत आहेत, त्यांच्या स्मित हास्य बोलते की हे जे मी बोलतोय ते बरोबर आहे. आमचा प्रकल्पग्रस्तांचा रोष सिडकोवर असण्याचं कारण सिडकोचे अधिकारी आहेत. ॲज अ होल साहेब आजपर्यंत 12.5 कुठे महाराष्ट्रात मिळाले नाही, 22.5 कुठे मिळाले नाही. आम्हाला मिळाले आनंद आहे. पण त्याची पूर्तता करता करता साहेब 1970 साली घेतलेली जागा द्रोणागिरी नोडची आजपर्यंत त्या लोकांना 7.5-7.5% प्लॉट मिळाले नाहीत हे सत्य आहे. विधान महाराष्ट्राची सर्वात मोठी पंचायत लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये हे 3-3 मांडल्यानंतर जालनावाला साहेब द्रोणागिरीचे 470 लोकांना आजपर्यंत, तर त्या 470 लोकांची 1970 पिढी आणि आत्ताचं 24 म्हणजे फक्त 54 झाली आहेत. 2 पिढ्या सरल्या. मामा मावशीकडे येत नाही, मावशी मामाकडे जात नाही, आत्या येणं बंद झालं आहे कारण त्यांच्या पिढ्या बदलल्या. तेव्हा शब्दाला किंमत होती, आता प्लॉटला किंमत आहे. त्याच्यामुळे हे सर्व का होतं आहे, तर हे वाढत्या नागरीकरणामुळे होतं आणि इथल्या पर स्क्वेअर इंच जागेला आलेला भाव, त्याच्यामुळे गुन्हेही तसेच वाढत आहेत. अनेक अदृश्य शक्ती त्या प्लॉट्समध्ये शिरलेल्या आहेत. अनेक लोकांना त्याच्यावर प्रेम कमी आणि त्याच्याकरता होणाऱ्या मलिदावर प्रेम जास्त आहे. त्याच्यामुळे याच्याकरता हे पोलीस स्टेशन फार गरजेचं होतं. आणि साहेब हा वटवृक्ष आहे, आज तुम्ही सांगितलं छोटीशी खोली आहे, या इथे फुल फ्लेज पोलीस स्टेशन नक्की करूया. साहेब गृहखात्यातून मिळालं तर गृहखात्याकडून, अन्यथा 1,500 कोटी रुपये दरवर्षी कमवणारी ही जेएनपीटीचं देशातलं सर्वात मोठं बंदर तिथे. आम्ही 11 ट्रस्टी होतो आणि आजही तुम्हाला सांगतो त्याच्यात 3% CSR असतो, 45 कोटी रुपये असतात. तुम्ही सांगाल तेवढे कोटी या पोलीस स्टेशनला मिळवून देऊ हा शब्द या ठिकाणी देतो. सातत्याने
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हे लोकाभिमुख राहून लोकांना उत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न करत असतं. महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये आपण बरेच उपक्रम सुरू केलेले आहेत. आय एम शुअर इथे जर पोलीस स्टेशन सुरू झालं तर त्याचा लाभ जास्तीत जास्त उलव्यातील महिलांना इथे आपण अवेलेबल करू शकू. नार्कॉटिक्स संदर्भात आपलं झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी पोलीस स्टेशनचा प्रेझेन्स आल्यामुळे गस्तीमध्ये निश्चितच वाढ होईल आहे. पोलीस प्रेझेन्स हा वाढेल आहे आणि त्यामुळे अशा स्वरूपाच्या इलिसिट ॲक्टिव्हिटीजवर निश्चितच आपण निर्बंध आणू शकू. बाकी सीनियर सिटिझन्स किंवा बाकीच्या नागरिकांना, विशेष चॅलेंज्ड नागरिकांनासुद्धा आपण या ठिकाणी चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण असं म्हटलात की पासपोर्ट व्हेरिफिकेशन, कॅरेक्टर व्हेरिफिकेशन अशा बऱ्याचशा सर्व्हिसेस असतात ज्या पोलिसांकडून आपल्याला अपेक्षित असतात, तर त्या अगदी ट्रान्सपरंट, इम्पार्शल आणि जलद गतीने सुद्धा आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ऑल इन ऑल ही एक छोटीशी सुरुवात आहे. पोलीस स्टेशन मुळात ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी क्रिएट होणे आणि त्याच्या माध्यमातून लोकांची जनसंपर्क वाढवणे आणि त्यांना उत्कृष्ट सेवा देणे हा याच्या मागचा पर्पज आहे. आय एम शुअर ह्या ठिकाणी आपण लवकरच एक चांगली टोलेजंग इमारत ज्याच्यामध्ये नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या पोलीस सेवा आपण उपलब्ध करून देऊ शकू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि ह्या पोलीस स्टेशनच्या संपूर्ण पोस्ट होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देतो की आपल्याला उत्कृष्ट सेवा प्रदान करतील.